आज मी सकाळी कोल्हापूरचे कार्यक्रम संपवले आणि दुपारी आज सांगलीमध्ये मी आलेलो आहे। सांगलीमध्ये शहर काँग्रेसच्या वतीने यूथ कनेक्ट हा कार्यक्रम त्यांनी नियोजित केला होता। तरुणांचा सहभाग अधिक वाढवावा आणि त्यांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्यासंदर्भामध्ये एक यूथ काँग्रेसचा विषय जरी असला तरी जी शहर काँग्रेस कमिटी हे तरुणांच्या निगडीत काही विषय त्यांनी हाती घेऊन नव्याने उपक्रम हाती घेतलेला आहे। मग मला जयंत पाटलांचाही फोन होता की आपण चाललेलाच आहात, तर मग राजाराम बापूंच्या पुतळ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या हस्ते व्हावा असं त्यांनी मला फोन करून सांगितलं। म्हणून आज मी बापूंच्याही पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन याच भागात मी केलेलं आहे। विशाल पाटील आहेत, या खरेदी विक्रीचे चेअरमन आहेत, या सगळ्यांनी मला विनंती केली, आमदार सावंतांनी विनंती केली खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तू आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला आपण हजेरी मला लावावी आणि काम। आणि मग जयश्रीताईंनी आज महानगरपालिकेचे काही कार्यक्रम नियोजनानंतर मी जाणार आहे असा कार्यक्रम आहे आणि उद्या विश्वजित कदम यांच्याबरोबर काही कार्यक्रम खासगी कार्यक्रम घेतलेले आहेत। त्यामुळे मी पाहतो आहे की सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगलं एकोप्याचं वातावरण आहे। सांगली जिल्ह्यातली सर्वच मंडळी आपण पाहता एकाच व्यासपीठावर आधी होती, आताही आहेत। आगामी काळामध्ये ही जागा काँग्रेस पक्षानेच लढवलेली आहे आणि पुढच्याही काळामध्ये काँग्रेस पक्षच ही जागा लोकसभेची निश्चित लढवेल अशा प्रकारची तयारी विशाल पाटील आहेत, ताई आहेत, विश्वजीत आहेत, आमदार सावंत आहेत, जिल्ह्यातील बाकीची मंडळी मिळून सांगलीची जागा निश्चितपणे यशस्वीपणे आम्ही लढू, यामध्ये पृथ्वीराज पाटील शहराध्यक्ष ही सगळी मिळून निश्चित ही जागा यशस्वीपणे आम्ही काढू या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे। त्यामुळे हे विषय प्रामुख्याने आहेच। राज्यामध्ये सध्या लोकसभेची चर्चा आहे आणि पूर्वतयारीला आम्ही लागलेलो आहे। मुंबईमध्ये 31 आणि 1 तारखेला इंडिया नावाने संबोधित झाले सर्व विरोधी पक्षाची एकजूट, त्याच्या 2 बैठका आत्तापर्यंत देशात झालेल्या आहेत। तिसरी बैठक मुंबईमध्ये 31 तारखेपासून सुरू होऊन 1 तारखेला त्याचा समारोप आहे। तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि त्याची तयारी जोरदारपणे सध्या सुरू आहे। त्यामुळे आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलो असताना सगळ्या प्रश्नासंदर्भात तुम्ही जाहीरपणे बोललेलंच आहे। राज्यामध्ये विद्यमान सरकार हे स्थगिती सरकार म्हणूनच आपण पाहतोय। दिलेली विकासाच्या कामांना गती देण्यापेक्षा किंवा नवीन कामं मंजूर करण्यापेक्षा जुन्या कामाला स्थगिती कशी देता येईल किंबहुना जुन्या कामाला कामच होऊ द्यायचं नाही अशाच पद्धतीने कामं करायची असतील तर राज्याच्या काही विशिष्ट आमदारांचीच करायची, मला वाटतं हे धोरण चुकीचं आहे। पक्षाचा विषय नाही आहे पण राज्याचं नुकसान त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून कोर्टामध्ये काही लोकं गेली, काही लोकांनी स्थगिती उठवल्या गेल्या, परंतु ज्या पद्धतीने राज्याच्या विकासात्मक कामाचा दृष्टिकोन असायला पाहिजे तर विद्यमान सरकारमध्ये त्याचा अभाव आहे असं मी म्हणलं तर चुकीचं होणार नाही। राज्याची आर्थिक परिस्थिती निश्चितच बिकट आहे, घोषणा जोरात आहेत पण घोषणेची अंमलबजावणी मात्र त्यात होत नाही कारण तेवढे पैसे राज्याच्या तिजोरीमध्ये नाही आहेत। घोषणाची अंमलबजावणी किती झाली याचा स्वतंत्र अभ्यासाचा विषय हा, म्हणजे 42,000 कोटीच्या पुरवणी मागण्या हे राज्याच्या अर्थसंकल्पात परवाच्या या घोषित झाल्या, ज्याला पुरवणी मागणी म्हणतात। रेग्युलर बजेट तर मार्चला असतं पण दर अशा अधिवेशनाला काही पुरवणी मागण्या ह्या सादर केल्या जातात। यावेळेस 42 कधी नव्हतं, 10-12-15 हजार पण जास्तीचं होतं। राज्याच्या इतिहासात बहुतेक पहिली वेळ आहे की 42,000 कोटीच्या मागण्यांची त्या ठिकाणी उल्लेख होतो। आता प्रश्न किती कामाची प्रशासकीय मान्यता होते, किती कामाला प्रत्यक्ष सुरुवात होते आणि किती कामं प्रत्यक्ष मार्गी लागतात हा प्रश्न हा निश्चितच संशोधनाचा राहणार आहे। त्यामुळे केवळ लोकांना थापा मारण्याचं काम हे असं होणार असेल तर मला वाटतं हे फार काळ लोकांचा विश्वास विद्यमान सरकारवर राहिलेला नाहीच आहे। पण अशा घोषणेमुळे निश्चितच नुकसान महाराष्ट्राचं होणार आहे। आपण पाहतो अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या महानगरपालिकेच्या आयुक्तीची जागा जवळपास 2.5 महिन्यापासून रिक्त आहे। त्यामुळे शासन आपल्या दारी महानगरपालिकेत टर्म उद्या इलेक्टेड हा लोकांची उद्या टर्म संपते आहे, परवापासून प्रशासकाचं राज्य सुरू होईल, आयुक्तच जागेवर नाही, कामं कशी होणार।
त्यामुळे शासन आपल्या दारी हे फक्त एक दिवसाचा इव्हेंट हा ज्याला इव्हेंट करायचा हा शौक आहे हा फक्त इव्हेंट केला जातो परंतु प्रत्यक्षात मात्र एकेका इव्हेंटवर दादा 12-12 कोटी रुपये खर्च होतात शासनाचा पैसा मग DPDC चा पैसासुद्धा अनेक ठिकाणी खर्च होऊन म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला जो निधी दिला जातो त्यातूनच पैसा हा खर्च केला जातो गाड्या घोड्यावर जेवणा खाण्यावर खर्च होतो दुर्दैवाने परंतु त्यात तो निष्पन्न काही होत नाही आहे हे मी अनेक जिल्ह्यामध्ये जे कार्यक्रम झाले त्यातून हे मी अनुभवलेलं आहे म्हणजे शासनाने लोकांपर्यंत पोचलं पाहिजे वाद नाही आहे परंतु हे जे चाललं आहे की इव्हेंटसारखंच कार्यक्रम सुरू आहे जाहिरातीवर प्रचंड खर्च आहे इव्हेंट मॅनेजमेंटवर मोठा खर्च आहे आणि त्यातून निष्पन्न काय होत आहे याचा मोजमाप मात्र काही दुर्दैवाने दिसत नाही आहे त्यामुळे आपण पाहतो आहे की राज्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती जी आहे अतिशय गंभीर आहे महागाई बेरोजगारीसारखे जे मुद्दे निगडीत आहेत त्याच्यावर कोणी काही सत्ताधारी पक्ष बोलायला तयार नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून आपण पाहतो की जातीय किंवा सामाजिक जे विषय आहेत त्यातून ताणतणाव निर्माण होऊन त्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न हा अनेक ठिकाणी दिसलेला आहे देशात दंगली घडत आहेत अनेक ठिकाणी विधानामुळे लोक दुखावल्या जात आहेत सामाजिक तणाव त्यातून निर्माण होतो आहे आणि हे सगळं कशाकरता तर आगामी निवडणुकीला वातावरण पोषक व्हावं काही लोकांसाठी म्हणून हा हेतू पुरस्कार हे काम सगळं हे केलं जातं मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे त्यामुळे आपण पाहिलं की कोल्हापूरची जी पोटनिवडणूक झाली मागच्या वेळेस त्यावेळेस काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट त्याच वेळेस रिलीज करण्यात आला होता हे जे सुरू आहे हे प्रत्येक इलेक्शनच्या निमित्ताने काही ना काहीतरी अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आणि त्यातून फोडा आणि झोडा अशा प्रकारची राजनीती जी सुरू आहे हा त्यातला एक वातावरण निर्माण करण्याचं काम यातून झालेलं आहे आणि आजची तर जी परिस्थिती आहे की होलसेलमध्ये पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे म्हणजे घाऊक व्यापार म्हणून आपण तसं होलसेलमध्ये हा सगळा विषय चालू आहे पक्षाचे पक्षच घेऊन चाललेले आहेत आणि ही दुर्दैवाने ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतो आहोत त्यामुळे एवढं प्रचंड 200 आमदार असताना किंवा तुमच्याकडे तुम्ही माझी शिवसेना शिंदे गट आणि भाजप असतानाच बहुमत असताना मग तुम्हाला ही फोडाफोड करायची गरज काय हा खरा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आज आहे याचा अर्थच एवढा आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे म्हणजे बहुमतात सरकार संख्येने जरी असलं तर लोकांच्या मनामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये काही चांगली भूमिका नाही आहे किंवा काही चांगलं मत नाही आहे म्हणून तुम्हाला वाटतं की आगामी लोकसभेकरता इतर पक्षातले आमदार घेतल्याशिवाय आपल्याला इतर मतदारसंघात काही मतं मिळणार नाहीत ही तुमची भावना झालेली आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की या कामाकरता ही पक्ष फोडण्याची भूमिका यांनी स्वीकारलेली आहे आणि या सरकारमध्ये मंत्री एवढे असतानासुद्धा आणि 7 जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही आहेत म्हणजे काही ठिकाणी वाचलं मी की झेंडा मंत्री म्हणून लोकांना पाठवलं म्हणजे झेंडा वंदनापुरतीच मंत्री पाठवलं प्रत्यक्ष झेंडावर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केलं बऱ्याच ठिकाणी म्हणजे मंत्री म्हणा संख्या असतानासुद्धा कोणा मंत्र्यांना झेंडावंदनाला पाठवायचं याच्यावरही वाद हे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये करावं लागलेलं आहे त्यामुळे झेंडावंदनापासून लोकांमध्ये मतभेद आहे सरकारमध्ये मतभेद आहेत आणि शिंदेंच्या जे काही आमदार आहेत त्यांची प्रचंड कुचंबना झालेली गेले ज्या कामास्तव ते एकालाही मंत्रिमंडळ स्थान मिळालेलं नाही आहे अशा प्रकारची दुरावस्था मग आपण गेलो तिथे मग गेल्यामुळे आपला फायदा काय झाला असाही प्रश्न हा काही लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याचबरोबर मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यात पाऊस गेल्या 10 दिवसात दुर्दैवाने पाऊस नाही आहे तर तो प्रश्न वेगळाच निर्माण होऊ शक्यता निर्माण होण्याची आहे तर मधल्या काळात आपल्याकडे अतिवृष्टी झाली गारपीट झाली जास्त पाऊस झाला कोल्हापूर सांगली भागात सुद्धा नेहमीप्रमाणे कोल्हापूरलाही नुकसान झालं सांगली भागातसुद्धा पाऊस ते बऱ्याच लोकांच्या अद्यापही त्याची काही नुकसान भरपाई म्हणा किंवा जे काही शासनाच्या मदतकार्य विभागाकडून जे पैसे मिळणं अपेक्षित आहे तेही पैसे मिळाले नाहीत सरकारकडून जो वाटा विजय तुमच्या क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीत पीक विम्याच्या पोटली जो पैसा भरावा लागतो 1 रुपया असतानासुद्धा त्याचे जवळपास मला वाटतं काही 5,000 कोटीच फक्त भरलेले आहेत उरलेले पैसेसुद्धा सरकार भरू शकलेलं नाही आहे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा हमीभावात वाढ वगैरे फक्त घोषणाच आहेत प्रत्यक्षात मात्र काही घडत नाही आहे आणि आजचा दिवस पुढे ढकला आणि उद्या काय तर पुढे नवीन घोषणा अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये पाहायला मिळतात तर आज राज्यात 72,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत 72,000 आणि 2 लाखाहून अधिक शासकीय पदं रिक्त आहेत तलाठी पदाच्या 4,644 जागांसाठी
तब्बल 10,41,000 अर्ज आलेले आहेत. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की राज्यामध्ये बेकारी किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अजूनही त्यांच्या नियुक्ती संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती काही फारशा गतीने होत नाही आहे. कारण कदाचित पैसे नसतील, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील, हा होऊ शकतो. म्हणजे आपल्या कोविडच्या काळामध्ये नवीन हॉस्पिटल झाले, प्रायमरी हेल्थ सेंटर्स झाले, सिव्हिल हॉस्पिटलचं काम बऱ्याच ठिकाणी झालं, पण डॉक्टर्स नाही आहेत, पॅरामेडिकल स्टाफ नाही आहे, शाळेमध्ये शिक्षक, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत. ही परिस्थिती एवढी भयानक आहे आणि नियोजन पण नाही आहे. म्हणजे MSEBच्या जागा तशाच अडकून पडलेल्या आहेत. खूप विजेची परिस्थिती फार गंभीर यातून निर्माण झालेली आहे. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बैठकाच बैठका होऊ लागल्या आहेत. दुसऱ्या बैठकीत शांती, आमचं म्हणणं एवढंच आहे, या बैठकीत मुंबईत घेऊन काही फायदा होणार नाही. या बैठका दिल्लीत घेतल्या पाहिजेत आणि दिल्लीमध्ये कायदा मंत्र्यांना याच्यासाठी बोलून त्यांनी त्या निर्णय घेऊन लोकसभेमध्ये जर कायद्यामध्ये अमेंडमेंट करून, ज्याला म्हणून आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंड जर केली आणि 50%ची मर्यादा ही जर काढून टाकली, तरच राज्यातील मराठा समाज आहे किंवा अन्य राज्यातले जे आरक्षण आहेत ती मार्गी लागतील. कारण 50%ची मर्यादा असताना कुठल्याही इतर समाजाच्या ज्या मागासलेपणा दूर करण्यासंदर्भात ज्या कल्पना आहेत ते पूर्णत्वा जाऊ शकणार नाही, वास्तव आहे. पण राज्यामध्ये बैठक काहीच उभे, राज्याला कुठलेच आता अधिकार दिले असले तरी 50%ची जोपर्यंत मर्यादा आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होणार नाही हे वास्तव अजित पवारांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. कारण मी आणि आम्ही अजित पवार एकत्र काम केलेलं आहे. मग एकदा एकनाथ शिंदेलासुद्धा हा विषय माहिती, कारण माझी जी समिती होती जिथं मी अध्यक्ष होतो त्या समितीमध्ये एकनाथ शिंदेसुद्धा आमच्या समितीमध्ये होते. तर मुद्दा एवढाच मर्यादित आहे. हे वास्तव असताना राज्यात बैठकीवर आपण साध्य काय करत आहोत, खरा प्रश्न आहे. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला आरक्षणाचं कुठलं, आम्ही मागेही काही त्याचं राजकारण केलं नव्हतं, आजही आम्हाला राजकारण करायचं नाही आहे. पण लोकांची दिशाभूल होते आहे, लोकांना आपण चुकीच सांगत आहोत. इथे बैठक घेण्यापेक्षा दिल्लीतल्या केंद्र सरकारनी याच्यामध्ये निर्णय घेऊन कायदा अमेंड करण्यासंदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलली पाहिजे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे हे काही महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे प्रश्न होते ज्या बाबतीमध्ये मला आपल्याला फक्त अवगत करायचं होतं. बाकी आता तुमचं काही म्हणणं, इतकं भयानक राज्यात परिस्थिती असताना विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष कमी होतो विधिमंडळात, अजिबात नाही. उलट हे तुम्हाला वाटतं, आम्हाला असं वाटत नाही. तुम्ही सभागृहात आता युट्यूबवर सभागृह सर्व लाईव्ह दिसतं तुम्हाला. यावेळेस म्हणजे आता आम्हाला संधी मिळाली. यावेळेस काँग्रेस हा सर्वात मोठा सिंगल लार्जेस्ट पार्टी विरोधीमध्ये, विरोधी पक्षात आहे. आणि आमचं सगळ्यांचं परफॉर्मन्स विरोधी पक्ष म्हणून निश्चितच यावेळेस प्रभावी राहिलेला आहे असं आमचं मत आहे. आणि लोकांनी, आम्ही म्हणण्यापेक्षा लोकांनी पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातल्या विविध महत्त्वाच्या प्रश्नावर 293 सूचना असो, लक्षवेधी सूचना असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये विधिमंडळामध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी अतिशय प्रभावीपणे भूमिका घेतलेली आहे. कारण संधी ही काँग्रेस पक्षाला यंदा मिळाली. अगोदर कदाचित संधी मिळत नव्हती, ती संधी आता मिळाली आम्हाला. नाही, फायदा तोटल्याचा विषय नाही आहे. सरकारच्या परफॉर्मन्सबद्दल एकंदरीत लोकांमध्ये फार निराशा आहे आणि या सरकारमधून काही साध्य होईल असं लोकांना आज वाटत नाही आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मला वाटतं की महाविकास आघाडीला राज्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं असं वातावरण आहे. त्या असं नुसतं वातावरण असं म्हणून चालणार नाही. त्याकरता तिन्ही पक्षांनी आणि इतर मित्रपक्षांनी जर प्रयत्न व्यवस्थितपणे केले तर मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं गठबंधन सरकार महाराष्ट्रामध्ये येण्यामध्ये निश्चित चांगली परिस्थिती. काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष होता, आता तीन पक्षांचं आघाडीचं, महाविकास आघाडी तुमच्या आहे, राज्यात पुन्हा काँग्रेसचं महत्व वाढावं, काँग्रेस पक्ष वाढावा यासाठी तुमचं काय विशेष प्रयत्न असणार? काँग्रेस प्रयत्न म्हणजे आता एकीकडे सर्व तीन महाविकास अशक्य, अशक्य काय? ज्या जिल्ह्यात, ज्या राज्यामध्ये काँग्रेसचा एवढा मोठा प्रचंड गौरवशाली इतिहास आहे, अशक्य असं काय? ठीक आहे, आव्हानं आम्ही स्वीकारली, आव्हानं आली, कधी आम्ही पराभूत झालो, कधी निवडून आलो, आव्हानं इलेक्शन तुमच्या निवडणुकीमध्ये आव्हानं येतात जातात, होत राहते, परिस्थिती बदलत राहते. पण आम्हाला वाटतं ही संधी यावर्षी नक्कीच चांगली आहे, ज्याच्यामध्ये आम्हा तिन्ही आघाडीमधल्या पक्षांना एक चांगलं वातावरण पाहायला मिळते. आणि तयारी त्या दृष्टिकोनातून आम्ही करत आहोत. आमच्या बैठका वेळोवेळी होत आहेत, आमचे सगळे नेते कामात लागले आहेत. मोठा भाऊ काँग्रेस असेल लोकांवर आहे, मोठा छोटा भाऊ नाही. आज आम्ही तिन्ही समान जुळे भाऊ आहोत. मी सगळं म्हणून आम्ही
तिळे भाऊच म्हणून आम्ही त्यामुळे गंभीर आरोप केलेले की भाजपनं संविधान बदलण्याचा हालचाली सुरू केलेले आहेत. नाही, ज्या दिशेने त्यांचे धोरणात्मक निर्णय होत आहेत ते देश ते निर्णय हे लोकशाहीला मारक आहेत, धोकादायक आहेत आणि त्यातून बरेच अडचणी निर्माण होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नाना पटोलेंचं जे म्हणणं आहे हे काही चुकीचं नाही आहे. भाजपची एकंदरीत धोरणात्मक जी काही निर्णय घेण्याची जी काही धडाका लावलेला आहे त्याच्यामध्ये सगळा केंद्रित कारभार हा करण्याचा प्रयत्न, मग तो राज्यात असो किंवा देशात असो, अशाच प्रयत्न सुरू आहे. अभिनेते शरद भोंगशे यांनी आज काल आरोप केला की राहुल गांधी हे खान म्हणजे गांधी कुटुंबियांचे नाही तर ते खानांचे औलाद आहे, असं त्यांनी काल आरोप केला. दुर्दैव महाराष्ट्राचं आहे की महाराष्ट्रातली काही मंडळी, मग ती भिडे असोत किंवा पोंक्षे असोत किंवा अजून कोणी असोत, आम्ही ह्याला महत्त्व देत नाही कारण की यांची लायकी या राष्ट्रीय नेतृत्वासंदर्भात काही अशा आणि मुद्दा विषय असा आहे. तुम्ही वैचारिक गुरु तुमचा असू शकतो पण व्यक्तिगत पातळीवर जे खालच्या पद तुम्ही जे विधानं करतायत ते कोणी सहन करणार नाही. आणि आम्हाला सरकार एवढं सांगायचं आहे, सत्ता येते जाते हा विषय नाही आहे. आपण कायम सत्तेमध्ये आहोत अशाच आविर्भावात जर कोणी वावरत असेल तर तेही चुकीचं आहे. राज्यामध्ये किंवा विरोधींनासुद्धा अशा पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर खालच्या पातळीवर जाऊन जर प्रत्येकाच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करून अशी घाणेरडी विधानं कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई विद्यमान सरकारने केली पाहिजे असं आमचे स्पष्ट म्हणणं आहे. महाविकास आघाडी हा ए प्लॅन आहे, समजा राष्ट्रवादी त्या महाविकास आघाडीतून पूर्ण बाजूला गेली पवारसाहेबांसह, बी प्लॅन म्हणून तुमचा काय तयार आहे का? असं आहे की आज ह्या गोष्टी प्रीमॅच्युअर आहेत. शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे की मी भाजपमध्ये किंवा त्यांच्याबरोबर जाणार नाही. उद्धव ठाकरे यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेलीच आहे, त्यामुळे आज कुठलाही दुसरा प्लॅन नाही आहे. आम्ही लक्षात ठेवून आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी जर भूमिका व्यवस्थित जर पार पाडली तर कुठल्याही शंका घ्यायचं कारण नाही आहे. त्यामुळे आज कुठलाही वेगळा प्लॅन करायची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. वंचित बहुजन आघाडीनं जी भूमिका बजावली भाजपच्या मतांचं जे काही विरोधी मतांचं ध्रुवीकरण करण्याचं, तूच भूमिका आता के चंद्रशेखर रावांचा बीएसआर करते आहे का असं वाटतंय का? निश्चित वाटतं. मी प्रकाश आंबेडकरांची सध्याची जी मानसिकता मी पाहतो की त्यांना महाविकास आघाडीच्या गठबंधनमध्ये येण्याची त्यांची मानसिकता आहे असं माझं मत आहे. अर्थात आम्ही सुद्धा त्यांचं स्वाते जे त्यांनी जर अनुकूल जर मत दर्शवलं किंवा तसा पुढाकार घेतला, आम्ही पुढाकार घेतला. आम्ही त्यांची व्यक्तिशा मी स्वतः त्यांना भेटलेलोच आहे. मी काही जाहीर सांगतात काही लपून काहीच नाही आहे. त्यांना आम्ही स्वतः भेटलो, त्यांना ते म्हणालो की बाबा तुम्ही महाविकास आघाडीत यावं अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे. म्हणजे पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही पण त्यांच्या माझे व्यक्तिगत संबंध म्हणून त्यांना भेटलेलो आहे मी. आणि त्यांची मानसिकता ही आहे. आता अर्थात ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यात काही बोलण्यात तथ्य नाही. म्हणजे ज्या दिवशी हे प्रत्यक्षात घडेल त्या दिवशी मी हा याविषयी काही कन्फर्म सांगू शकेन. परंतु व्यक्तिगत पातळीवर मी त्यांना या विषयावर बोललेलो आहे. त्यांच्याकडून अद्यापही या बाबतीमध्ये काही अंतिम निर्णय होणे अजून अपेक्षित आहे, काही झालेला नाही आहे. दुसरा विषय जे म्हणला बीआरएसची भूमिका ही MIM सारखीच आहे, म्हणजे किंवा भाजपला मदत कशी करता येईल हेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षित चालू आहे. ते महाराष्ट्रात ज्या ज्यावेळेस येतात ते भाजपच्या विरुद्ध काही बोलत नाहीत. त्यांची राजकीय भूमिका काय आहे हे गुलदस्त्यात आहे आणि भाजपच्या विरुद्ध कुठे बोलतच नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की BJP ला मदत करण्याची अप्रत्यक्ष भूमिका घेऊन त्यांचं काम महाराष्ट्रात सुरू आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट आहे. ते इंडियामध्येही सामील नाहीत, UPA मध्ये सामील नव्हते, किंवा त्यांची भूमिका राज्य पातळीवर एकटेच काही पक्ष काय जिंकू शकेल अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांचं जे काही सुरू आहे याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे जे मला दिसत नाही. त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर काय होऊ शकेल? महाराष्ट्रात काही फारसं वरसं वाटत नाही. मला प्रयत्न चालू आहे, पैसा प्रचंड खर्च करतात, प्रसिद्धीवर खर्च खूप आहे, वृत्तपत्र जाहिरातीवर खूप खर्च आहे, त्यामुळे चाललं आहे त्याचं. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचं सरकार फेसबुक सरकार नाही पण फेस टू फेस सरकार आहे. ठीक आहे, त्यांच्या विधानावर काय बोलायचं नाही आहे, त्यांना काय म्हणायचं म्हणू दे. आमचं सरकार किंवा आमचं जे सरकार ज्यावेळेस होतं किंवा आज विरोधी पक्षात आम्ही बेस टू बेस आहोत, ते फेस टू फेस आहे. बेस टू बेस आमचं लोकांमध्ये आमचा बेस आहे आणि लोकांमध्ये आम्ही म्हणजे आमची पाळंमुळं जी आहेत ती वर्षानुवर्ष जी वैचारिक पाळंमुळं आहेत ती पक्की आहेत. त्यामुळे नुसतं फेस नसावा,
बेस असावा काय त्या भाषेत. शरद पवारने आता जाहीर सभा घेतली होती बीडमध्ये, तर त्यावेळी म्हटले की त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणून ते मी पुन्हाही तेच अनुकरण आता पंतप्रधान मोदी आता असं एक मला पवार साहेबांच्यावर काही भाष्य किंवा मोदी साहेबांचं भाष्य करणं मला काय करायचं, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे कोण पुन्हा येईल किंवा कोण येणार नाही जनतेने ठरवायचं. त्यामुळे आपण आम्ही येऊन मी येईन किंवा जे म्हणण्याचं आले ते खाली बसले पंतप्रधान ठीक आहे. तर ते मला वाटलं की या सगळ्या गोष्टी बेस्ट लेफ्ट टू दी वोटर्स हा लोकांनी ठरवण्याचा विषय आहे कोण परत येईल किंवा परत येणार नाही. काँग्रेस पवारांचं आजचं भाषण ऐकणार काय ऐकतो ना पवारांचं भाषण आम्ही नेहमीच ऐकतो. आज या अर्थानं असं म्हणते की काँग्रेस नेते हल्ली एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक विषय सुरू झाला त्यामुळे कोण काय म्हणतंय कोण काय बोलतंय काय निष्कर्ष काढला तुम्ही कसं करताच ना तुमचे प्रश्न तयार असतात काय कुठे कोण काय बोलतात काय विचारलं तर आमचं म्हटलं असं आम्ही बघतो मग काय चाललंय. वातावरण झालं होतं काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या गोटात तर त्यांनी सांगितलं होतं की भाषणामधून आम्ही राळवलो यांच्या अजित पवार असो किंवा भाजपच्या विरोधात तशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. माझं म्हणण्याचा अर्थ हेच आहे की काँग्रेस ते भाषण जाणीवपूर्वक ऐकणार काय लक्ष देऊन ऐकतो. काँग्रेसमुळे काय सगळेच ऐकतात ना त्याचं काय पवार साहेब काय बोलतात त्याच्याकडे लक्ष सर्वांचंच असतं. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत देशाचे नेते आहेत त्यामुळे आज ते आमच्या याच्यामध्ये इंडियामध्ये आहेत सामील आहेत घटक पक्षामुळे MBA म्हणून त्यांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे त्यांचं जे काही बोलणं आहे आम्ही गांभीर्य ऐकतोच ना. त्यांनी आज भाषणामध्ये असंही म्हटलं की माझं वय झालं म्हणतात तुम्ही माझं काय बघितलं बक्षीला पुढे मला त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीवर काहीच बोलायचं. मुद्दा असा की विलासराव देशमुख साहेबांच्या नंतर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार काँग्रेसमध्ये तुमच्याकडे बघितलं जात होतं तशी संपूर्ण जबाबदारी काँग्रेसनं आता तुमच्या हाती दिली किंवा द्यावी अशी तुमची भूमिका आहे का. मी तसं कधीच म्हणणार मी तसं दावा आधी केलं नव्हतं आणि आजही करत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते आणि तरुण पिढी जे आहेत विश्वजीतसारखे तेही पुढे आलेले आहेत. आमचं म्हणजे यासारख्या नेत्यांनी पुढे पुढाकार घेतला आम्ही तर आहोतच ना आम्ही कुठे जातो आहे. आमच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये काम करणारे खूप नेते आहेत सामूहिकपणे ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. कोणा एकाच्या व्यक्तीच्या महाराष्ट्रामध्ये एका नेत्याच्या हाताचा विषय नाहीये सगळ्यांनी मिळून पक्षाला असं नसतं. प्रत्येकाला क्रिकेटमध्ये कॅप्टन असतो पण स्कोर खेळायला करावा लागतो. आपण लक्षात घ्याल क्रिकेटमध्ये जो खेळ असतो ऐका ना क्रिकेटमधला खेळ हा सगळ्यांनी स्कोर जर नाही केला आणि कॅप्टन एकटा स्कोर केला तर बाकीने स्कोरच काय केला तर टीम जाऊ शकत स्कोर करू शकत नाही. आमची भूमिका तशीच आहे प्रत्येकाने स्कोर केला पाहिजे आणि प्रत्येकाला स्कोर म्हणून टोटल महत्वाची आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही सर्व मिळून स्कोर जर केला तुमच्या महाराष्ट्रात दौरे महाराष्ट्रात आम्ही आनंदी आहोत. तुम्ही असं माझ्या शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करता मी आभारी आहोत. मध्यंतरी साहेब अशी चर्चा होती की आपण भाजपमध्ये उशीर आहात पहिला आला मला प्रश्न आला तुम्ही काय देता काय दाखवता तुमच्या हात अंदाज काय आहे. त्यामुळे ह्या सगळ्या तप्पेही सांग नेमकं कसं काय सांगतो तुम्हाला आता एवढं सांगितलं अजून काय सांगितलं नाही. साहेब 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्याच्या शक्यतेनेच अजित पवारांनी फोडला असं वाटतं तुम्हाला. 16 आमदार अपात्र होतील या शक्यतेनेच अजित पवारांचा गट फोडला असं वाटतं. तो एक चर्चेचा भाग आहेच ना म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता स्पीकरकडे विषय आहे. स्पीकर वेळ देत आहेत तारखा वाढवत आहेत आता काय चाललंय आम्हालाही समजत नाहीये. त्यामुळे सगळी महाराष्ट्रामध्ये नेमकं सत्ताधारी पक्षात कोण विरोधात कोण हा विषय सुद्धा महाराष्ट्रात नवीनच आहे ना. त्यामुळे अशी अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती. काँग्रेसला आहे का आता पक्ष काय कारणच नाही काहीच कारण नाही. लोकसभा आता 6-8 महिन्यावर आली आहे तुम्ही सांगलीत आल्यानंतर तुम्हाला तयारी करायची सुरुवात करा लोकसभेसाठी असं स्पष्ट सूचना असं मी देऊ शकत नाही कारण हा निर्णय माझ्या हातात नाहीये. आमचं केंद्रीय नेतृत्व हा निर्णय घेते पण आम्ही आमची जरूर मतं ही सांगतो की काय केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की सांगलीमध्ये काँग्रेसला जागा काढणे इतपत परिस्थिती आहे उमेदवारी आहेत आणि जिंकू शकेल जागा अशी खात्री आहे. म्हणलोच नाही त्यांना मागच्या वेळी त्यांना ही जागा आम्हाला सोडावी लागली राजू शेट्टींच्या पक्षाकरता आणि म्हणून त्यांना नाहीला झाले जावं लागले वास्तवस्थितीच आहे. इंडिकेशन आहेत का त्यांनी तयारी करावी अशी. आमचं ठरलंय दोघांचं ठरलंय.
जिल्ह्याचं नेतृत्व विश्वजित कर्नाडकर दिलेलं आहे, त्यांनी मान्य केलं, सगळ्यांनी मान्य केलं. अच्छा, तुम्ही मान्य केलं सगळ्यांनी, पक्षाचे लोक सगळ्यांनी. तुम्हाला एकूण आजच्या दौऱ्यात या जिल्ह्यातली काँग्रेस एकसंघ अशी वाटते का जिल्ह्यातली? काय अजून काय वाटायला पाहिजे, सगळे बसले तिथे, सगळेच आहेत, अजून काय वाट, नेमकं काय वाटायला पाहिजे? खालच्या कार्यक्रमात गडबड काय असं जाणून घ्या तुम्हाला, खालचा असा कार्यक्रम गडबडीत तुम्हाला वाटतं कुठला? सत्काराची घाई असं म्हणणं उद्देश नव्हता. कारण विशेष म्हणजे कार्यक्रम आज जो होता फक्त प्रेस कॉन्फरन्स हा निमंत्रण होतो, बाकी कुठले कार्यक्रम? कारण का दाखवलं की यांच्यात तरी नाही नाही काही नाही. असं एक गोष्ट खरी आहे, फक्त फीत कापण्याचा इतपत कार्यक्रम ठरला होता, पण लोक जेवढी जमा झाली म्हणून ती छोटी सभा नाही 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 असं काही नाही. काँग्रेसमध्ये तुमचे मतभेद नसतील, मित्र पक्ष असणार, राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात काय महापौर त्यांचाच आहे ना. आज मी बापूंच्या पुतळ्याचं अनावरण केलं, तसं माझे संबंध जयंत पाटील आजचे ना अनेक वर्ष संबंध आहेत, हे फक्त खालीच तू वरच असं काही नसतं, वर चांगले संबंध आहेत. वर एवढंच नाही, पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा भेटी होतात, तसं काही नसतं.